हेलो एवरीवन, वेलकम बैक टू अवर चैनल टेक मराठी। मित्रांनो, फर्स्ट इयर पोस्ट एसएससी डिप्लोमा इन इंजिनियरिंग म्हणजेच पॉलिटेक्निकची आज अलॉटमेंट लिस्ट लागणार आहे। परंतु बरेच विद्यार्थ्यांना माहीत नाही नेमकं लिस्ट कधी लागेल, कारण आजचा दिवस तर उजाडला आहे, परंतु आणखीन कुठल्या पद्धतीचा अपडेट आपल्याला वेबसाईटवरती पाहायला भेटत नाही। सो बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारलं होतं की नेमकं आपल्याला किती वाजता अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती पाहायला भेटेल। सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या विषयावरती डिस्कस करणार आहोत, आणि लिस्ट लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल ती सुद्धा मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे। सो व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजेल। आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसिजरच्या रिलेटेड सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल। सो विदाउट वेस्टिंग ओवर टाईम, लेट गेट स्टार्टेड। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की जी लिस्ट आहे ही आज आपल्याला या ठिकाणी म्हणजेच 25 तारखेला आपल्याला पाहायला भेटणार आहे, 25 तारखेला। परंतु किती वाजता हे आपल्याला जो शेड्यूल दिलेला आहे त्यामध्ये सांगितलं नाही। तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा लिस्ट जी आहे ती आपल्याला आफ्टर 5 PM म्हणजे 5 वाजेच्यानंतर या ठिकाणी लागली, 5 वाजेच्यानंतर आपल्याला वेबसाईटवरती पाहायला भेटेल, त्याविषयीच आपल्याला लिंक वगैरे अवेलेबल होईल। आता मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव येईल अशा विद्यार्थ्यांनी पुढली प्रोसेस काय करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याची माहिती। तर ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट होती, जर त्या विद्यार्थ्यांना कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना अगोदर सीट हे कन्फर्म करावं लागतं। तर सीट कन्फर्म करण्यासाठी त्याची जी काही फी असेल 1000 समथिंगच्या आसपास फीस राहते प्रत्येक कॉलेजची, तर ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं ते सीट ॲक्सेप्ट करून त्याची पेमेंट करावी लागते। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजला ते ॲडमिशन घ्यायचं नसेल किंवा ते कॉलेजला त्या कॉलेजपेक्षा जास्त कॉलेज चांगलं कॉलेज जर भेटणार असेल भेटेल अशी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला बेटरमेंट नॉट फ्रेज करता येतं, म्हणजे तुम्हाला ते कॉलेज रिझर्व ठेवता येतं। जर सेकंड राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर तुम्हाला जे कॉलेज लागलं होतं त्या कॉलेजला ॲडमिशन घेता येईल। ह्यासाठीसुद्धा सेम तुम्हाला 1000 फीस भरावं लागते, आणि ज्यांना हे दोन्हीही पाहिजे नसेल तर तुम्ही डायरेक्ट स्किप करू शकता, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची फी भरायची गरज नाही। जे विद्यार्थी ॲडमिशन कन्फर्म करतील अशा विद्यार्थ्यांनी 25 ते 29 दरम्यान आपल्याला जाऊन त्या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करायची, आणि जे विद्यार्थ्यांनी बेटरमेंट नॉट फ्रेज करतील त्यांनी नेक्स्ट राऊंड ज्यावेळेस डिस्प्ले होईल त्यावेळेस त्याचा ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला फेरफार करायचं असेल, बदल करायचं असेल ते बदल करून ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन आहे, दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा। भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।